शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूले। नमस्कार, इन बीसीएन न्यूज च्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी क्षितिजा देशमुख आपलं स्वागत करते। तब्बल 2.5 महिन्यानंतर अनलॉक होत आहे देशामध्ये आणि शहरामध्ये आणि राज्यामध्ये देखील। नेमकी देशात धार्मिक स्थळ आणि हॉटेल्स आज उघडणार आहे, शहरातली आणि राज्यातली काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडनं। सर्वप्रथम मी जाते आहे की संजय मिडे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे। संजय जी, काय सांगाल तुम्ही, शहरातल्या मार्केटचा आता आढावा घेतलेला आहे, नेमकं राज्यात काही शहर धार्मिक स्थळं जी आहेत ती उघडण्यात आली आहेत का, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला परवानगी आहे का, ज्याप्रमाणे देशात धार्मिक स्थळं उघडली आहेत? बिलकुल बरोबर, ज्या पद्धतीने आपण हा जो प्रश्न विचारलेला, मी आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकार तर्फे काही गाईडलाइन्स देण्यात आलेल्या असतात, ज्यामध्ये हॉटेल्स, मॉल्स आणि धार्मिक स्थळ हे याला सुरू राहण्याची मुभा देण्यात आलेली होती आणि राज्य सरकारने सुद्धा त्याचं पालन केलेलं आहे। मात्र नागपूर हा एक अपवाद वगळता इतर शहरांमध्ये मंदिरं सुरू आहेत आणि सर्व हॉटेल्स, मॉल्स सर्व सुरू आहेत, फक्त नागपूरमध्ये त्याचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे, म्हणजे पूर्णतः बंद आहे। पण तिथे जो फुटपाथवर जे काम करणारे लोक आहेत, त्याचे विक्री, त्यामुळे त्यांच्या बाजारपेठा ह्या सजलेल्या आहेत आणि छोटे मोठे जे हॉटेल्स ज्यांच्या परिवारांचं पालन पोषण ज्यावर केलं जाते, असे छोटे मोठे विक्रेते या ठिकाणी दिसत आहे, पण मंदिर मात्र पूर्णतः बंद आहे। कारण आम्ही यावेळेला बरसात चौकामध्ये उभे आहोत आणि आपण आमच्या मागे म्हणतो की तिथे एक चॅनल गेट आहे, पूर्णतः बंद आहे। दुर्गा मातेचं ते मंदिर आहे, हे उदाहरण झालं नागपूरचं। नागपूरच्या असंख्य जे मंदिर आहेत ते आज पूर्णतः बंद आहे, त्यामुळे भाविक हे त्या मंदिरामध्ये जातात नाही आणि घरी बसूनच लोक पूजा अर्चना करताना दिसतात आहे। अभिषेक कडनं आपण जाणून घेणार आहोत। अभिषेक, हा अनलॉकचा तिसरा टप्पा चालू झालेला आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, नेमकं काय काय महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले धार्मिक स्थळ, हॉटेल्स कशाला परवानगी मिळालेली आहे, काय उघडणार आहे आणि काय बंद राहणार आहे, काय सांगशील? आपल्या पहिले की लॉकडाऊन ते अनलॉक हा जो क्वेश्चन आहे हा तीन पार्ट मध्ये आपल्याला तीन पार्ट मध्ये असतात। तिथे आपले दर्शक आहे किंवा जनता यांनी समजायला पाहिजे की पहिले केंद्र सरकार काही नियमावली आपली देते, की त्यानंतर राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्रीला सांगतात की आपल्या स्टेट प्रमाणे ते तुम्ही नियमावली लावा, त्यानंतर मुख्यमंत्री शहराच्या आयुक्त आणि कलेक्टरवर ते देत असतात की तुम्ही नियमावली लावा। म्हणून मला एक आपल्या विदर्भातल्या किंवा नागपूरच्या दर्शकांना सांगू इच्छितो की जी महाराष्ट्राची जी नियमावली आहे, त्यानंतर जे आयुक्त रवींद्र ढाकले किंवा मनपा आयुक्त तुकाराम मुंडे जी नियमावली लावतात, ती नियमावली आपल्याला लागू होते। महाराष्ट्रात जे तिसरा आज जे तिसरा चरण आजपासून सुरू झालेला आहे, त्याच्यात मुंबईमध्ये जे आपल्या सिटी बसेस असतात किंवा बेस बसेस असतात त्यांना परमिशन दिली आहे। महाराष्ट्रात खासगी ज्या कंपन्या किंवा खासगी ऑफिसर्स आहेत त्यांना 10% कर्मचाऱ्यांवर आज उघडण्याची मुभा देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिरं हे टोटली बंद आहे, महाराष्ट्रात कुठेही मंदिरं उघडण्याची परमिशन दिलेली नाही आहे। केंद्र सरकारची नियमावली होती, जे आदेश होते ते उघडण्यासाठी होते, पण महाराष्ट्रात जे रोज रोज जे कोरोना पॉझिटिव्हचे जो दर वाढतो आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे की नागपुरात किंवा महाराष्ट्रात कुठेही मॉल्स, रेस्टॉरंट किंवा मंदिरे हे उघडण्यासाठी परमिशन दिली नाही आहे। म्हणून आम्हाला सकाळपासून फार फोन येतात लोकांचे की बाबा आपल्याकडे काय आहे, काय सुरू राहणार, काय उभा राहणार। म्हणून जे नियमावली नागपूर महानगरपालिका, नक्कीच दर्शक जे आहेत ते ही आपल्या शहरासाठी महत्वाची असते, कारण की केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना आदेश देतात आणि मुख्यमंत्री त्यानंतर मनपा आयुक्तांना देतात की आपल्या शहरातली परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही सुरू करण्याचे आदेश, म्हणजे ही पॉवर त्यांना दिली जातात। नक्कीच, ज्याप्रमाणे मुंबईमध्ये बेस्ट ही बस सुरू झालेली आहे, शहरात अशा प्रकारे काही जी लोकल परिवहन आहे याला परवानगी आहे का? नाही, सध्या तरी अशी कुठलीही परमिशन किंवा असे कुठलेही विचार सध्या सुरू नाही आहे। मध्यंतरी जेव्हा अनलॉक पहिल्यांदा जो विचार केला होता तेव्हा तुकाराम मुंडेंनी म्हटलं होतं की मी ऑटो रिक्षा चालू करण्याची परमिशन देईन एक ड्रायव्हर आणि एक प्रवासी म्हणून, पण ती काही सुरू झालेली नाही आहे अजून तरी। काही बेस्ट सेवा सुरू, म्हणजे जी आपली बस आहे लालपरी,
आपली बस ती सुरू करण्याची अजून कुठेही निर्णय अजून घेण्यात नाही आला किंवा विचाराधीन पण नाही आहे ती अजून. नक्कीच. आपण संजयजींकडे जाऊया. संजयजी, तुम्ही मार्केट परिसर मध्ये आहात, नेमकी काय स्थिती मार्केटची आहे? लोकांचं येणं जाणं वाढलं आहे का? ज्याप्रमाणे पहिले मार्केट मध्ये लोकांची गर्दी दिसायची त्याप्रमाणे आता पण आपल्याला गर्दी पाहायला मिळते का? लोक कोरोना सोबत जगायला शिकलेले असं वाटतंय का? अगदी बरोबर की लोक गेली अडीच महिने झाले आपल्या घरामध्ये लॉकडाऊन राहणार नव्हती, त्यामुळे लोक फार त्यांना असा त्रास व्हायचा की जे त्यांना जी सवय घराच्या बाहेर जायचं मार्केटिंग करायचं ते त्यांना करता येत होतं. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता म्हणून थांबण्याकरता म्हणून राज्य सरकारने जे जिल्हाधिकाऱ्याला जे निर्देश दिले होते, मनपाईकांना जे निर्देश दिले होते त्या निर्देशावर त्या आदेशांवर हे सर्व कामकाज सुरू आहे. लॉकडाऊनमुळे लोक आपल्या घरात होते, मात्र लोकांची आता कुठेतरी हेळसांड होऊ नये म्हणून त्याकरता म्हणून राज्य सरकारने यामध्ये शिथिलता आणली. शिथिलता आणली त्यामुळे मार्केट उघडण्यात आलं. मार्केट उघडण्यात आलं त्यामुळे पहिल्या दिवशी जसं की आम्ही बर्डीवर तुम्हाला जे दृश्य दाखवलं की लोक दुकानदारांनी दुकानं दररोज सुरू केलेली होती, मात्र त्या ठिकाणी जे खरेदी करणारे जे ग्राहक होते ग्राहकांची संख्या अत्यंत कमी होती. मात्र हा दुसरा दिवस दुकान सुरू झाल्यामुळे यावेळी आम्ही प्रकट पत्र आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज नाही म्हणाला बऱ्यापैकी चांगली गर्दी या ठिकाणी ग्राहकांची झालेली आहे. ज्यांना काही सामानाची खरेदी करायची होती अशा वेळेला मोठ्या प्रमाणावर ग्राहक मार्केटमध्ये दिसतात आहे. तर एका बाजूला एक रांग जी असते दुकानाची ज्याला ऑड अँड इव्हन असं म्हणतात समविषम, तर एका बाजूला असे दुकानं सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला पूर्णतः दुकानं बंद आहे. मात्र या दोघांमध्ये जे फुटपाथवाले जे फेरीवाले आहेत त्यांच्या प्रचंड दुकानं लागलेली आहेत. त्याबद्दल आम्ही जेव्हा त्यांच्याशी विचारणा केली त्यांना जेव्हा म्हटलं की हे बंद असताना आपण कसे काय या ठिकाणी दुकान लावले आपल्यासाठी काही नियम आहेत की नाही, त्यावेळी ते बोलले की सर ते हिंदीमध्ये बोलले की सर हमें तो रोज हाथ पे लाना पान हाथ पे लाके खाना पड़ता है, हमारे परिवार का गुजर बसर कैसे करे, सरकार ने हमारे ओर ध्यान नहीं दिया, बड़े दुकानों को क्या उनके पास पैसा नहीं है, लेकिन रोजमर्रा की जिंदगी जीने वाले फुटपाथ पे बैठ के हमारे कभी पूरी होती है नहीं होती है, ऐसे हम करें तो क्या करें, इसे हमको दुकान लगाना पड़ता है, 5-50 जो रुपए मिलते हैं उसमें हम अनाज पानी और अपने घर का खर्चा करते हैं. संजय जी, फुटपाथवर जी दुकानं लागत आहेत त्यांच्यासाठी काही वेगळी नियमावली मनपाद्वारे केली आहे का? मनपाद्वारे त्यांच्यासाठी अशी वेगळी काहीच केली नाही. कारण मुख्य प्रश्न हा आहे क्षितिजा जी की नागपुरामध्ये हॉकर झोन बनावा म्हणून बऱ्याच वर्षांपासून याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीची जेव्हा सरकार होती तेव्हा सुद्धा अशा प्रकारची मागणी हॉकर झोनच्या विविध संघटनांनी केलेली होती नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना. एवढं सगळं आता राज्य सरकार आता यावेळा उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आहे अशा म्हणजे महाआघाडीचं सरकार आहे, पण होते काय आजही हॉकर झोन बनवण्यात आलेले नाही. हॉकर झोन बनवण्यात आले असल्यामुळे काही जागा नाही. यावेळेला काय होतं की लोकांची संख्या फार मोठी आहे नागपुरामध्ये आणि जिथे ज्याला जागा मिळेल तिथे त्या ठिकाणी तो आपला व्यवसाय करायला प्रारंभ करतो. त्याच्यामुळे दाटीदाटीने काय होईना, पण आज फुटपाथ दुकानदारांची संख्या या मोठ्या दुकानदारांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे. याचा त्रास मोठ्या दुकानदारांना होतोय पण लहान दुकानदार तरी जाणार कुठे हा प्रश्न आहे. अशा वेळेला कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंग का जो फज्जा उडतो आहे त्यावर काही पोलिसांची निगराणी आहे का? कशा प्रकारे ट्रॅफिक हँडल होत आहे किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत आहे? सोशल डिस्टन्सिंगच्या संदर्भात सांगायचं झाल्यास त्या त्या हद्दीतील जे जे पोलीस स्टेशन येतात तिथले जे PI असेल, ACP असेल, DCP असेल हे प्रामुख्यानं गस्त घालताना दिसत आहेत आणि वायरलेस वरून ते लोकांना इन्स्ट्रक्शन देतात आहे की आपण लोकांनी मास्क घालावा ते आणि जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग ठेवावं. कारण आज आपण बघतो की मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे, सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडालेला आहे असं म्हटलं तर भाऊ ठरू नये. कारण हा फज्जा उडालेलाच आहे. फक्त नागपूर असलेला की नागपूरच्या इतरही परिसर असलेला आहे जिथे जिथे बाजार आहे त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा क्षितिजाजी पूर्णपणे फज्जा उडालेला. याला कारण असं आहे की लोक आता ऐकायला तयार नाहीत. कोरोना व्हायरसची भीती लोक आमचं ज्या एका व्यक्तीशी बोलणं झालं त्यावर आम्हाला असे बोलले की आम्ही ही भीती कुठपर्यंत बाळगणार, कारण पोटापाण्याचा प्रश्न आहे, आमच्या परिवारांचं पालन पोषण कसं करणार, कोरोनामुळे आता आम्ही मेलं तरी चालतं पण आम्ही उपाशी कुठे मरू शकत नाही कारण आमचा रोजगार गेला, कोणी किरायच्या घरात जातो, कोणाला व्याजाचे पैसे द्यायचे असतात मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशा वेळेला
जे सर्व नियम धाब्यावर बसून फक्त सोशल डिस्टन्सिंग बाकीच्या गोष्टी याचं उल्लंघन करताना सर्रास दिसतात आहे. आणि एकीकडे मनपा प्रशासन पोलीस प्रशासन शहरामधून वायरलेसली माहिती देताना पण दिसतात आहे. अभिषेक कडे जाणार आहोत आपण. अभिषेक, 10% खासगी कार्यालय जे आहेत 10% उपस्थितीमध्ये उघडण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे सरकारी कार्यालय, नेमकं काय सांगशील, कशा प्रकारची यांची नियमावली आहे? पहिले जे खासगी कार्यालय पूर्णपणे बंद होते. आता जो अनलॉक सुरू, अनलॉक 1 च्या तिसरे जे चरण सुरू झालाय त्याच्यात खासगी जे कार्यालय आहेत त्यांना 10% वर सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसंच लॉकडाऊन मध्ये पण सरकारी कार्यालय सुरू होते, पण 5% कर्मचाऱ्यांवर सरकारी कार्यालय उघडे होते, पण आजपासून ते 10% करण्यात आली आणि त्यांची जी कार्यालयीन वेळ होती ती पण वाढवण्यात आली आहे. तसंच आता जो आपला जो संजय मिरेजी जे आपले प्रतिनिधी आहे ते बाजार भाव सांगत, म्हणजे बाजारातली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती सांगत होते. मला एकच म्हणणं आहे की नियम लावून दिले आहे मुंडेंनी, नियमावली दिली अनलॉकची, त्याच्यात जी आपली 2-व्हीलर असते त्याच्यात एकच मनुष्य गाडी चालवू शकतो, असे 4-व्हीलर असते त्याच्यात 1+2 असे आहे. पण आता जे आपण संजयजींच्या मागे जे दृश्य पाहतोय तिथे कुठेच असं दिसत नाही, सध्या त्यांना 2-व्हीलरवर डबल सीट मध्ये फिरतात आहे. आणि नियम आहे ते म्हणजे माझं असं म्हणजे एकंदरीत असं आहे की लोकांनी स्वतःची चिंता करावी. ठीक आहे, म्हटलंय की कोरोनासोबत जगणं शिकावं, पण कोरोनाला घेऊन जगणं शिकावं असं काही सांगितलं नाही. कोरोनाची लढा हा आपला सदैव राहणार आहे. फक्त जी आर्थिक बाजू आहे, जी आर्थिक बाजू आपल्याला देशाची दणकट करायची होती, त्याच्यामुळे ज्या लोकांना जे लोक एका हातावर म्हणजे त्या दिवशी जेवण आणि त्या दिवशी खाणार, किंवा गव्हर्नमेंट सर्वंट जे होते, गव्हर्नमेंट कर्मचारी होते आणि जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत होते, त्यांची काहीतरी भूकमरीची वेळ आली होती. त्याच्यामुळे सरकारने अनलॉक 1 ला आता सुरुवात केलेली आहे. पण जोपर्यंत आपण स्वतःची चिंता करणार नाही, आपण आपल्या परिवाराची चिंता करणार नाही, मास्क घालणार नाही, सॅनिटायझर करणार नाही, जे नियम आहे त्या नियमाचं पालन करणार नाही, तर मग हे कोरोनाला मात कशी देणार, हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. 2-व्हीलरवर समजा आयुक्तांनी किंवा जे शासनाने नियम लावलाय की 2-व्हीलरवर तुम्ही फक्त सिंगल जो ड्रायव्हर आहे किंवा तो गाडी चालवतो तोच फिरू शकतो, त्यानंतर तुम्ही डबल सीट ट्रिपल सीट, तर तुमच्यावर कारवाई होणार, तुमच्यावर चालान करणार. आणि गांधीबाग झोन मधून पहिल्या 2-3 दिवसात मोठ्या प्रमाणात मास्कवर कारवाई करण्यात आली आहे. मनपा जे स्पॉट नियुक्त केले आहे ते स्पॉट प्रत्येक वेळेस चौकाचौकात फिरून लोकांना सांगतात. प्रशासनाकडनं प्रचार प्रसार खूप चालू आहे, पण लोकांनी पण मनावर घ्यायला पाहिजे. आम्ही मानतो की 2.5 महिना झाला, तुम्ही 2.5 महिन्यानंतर सगळं थांबलं होतं, आता सुरू झालाय, पण एकदम सुरू करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप आपण समजा सुरू केली तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि देशासाठी चांगलं होईल. क्षितिजा, नक्कीच. आपण ज्याप्रमाणे प्रशासनाद्वारे खबरदारी घेतली जात आहे, प्रत्येकाला आपली खबरदारी घेणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपण कोरोनावर मात करू शकणार नाही, ही गोष्ट पक्की आहे. आपण संजयजींकडे जाणार आहोत. संजयजी, तुम्ही मार्केटमध्ये आहात, काय लोक मास्क लावून दिसत आहेत का तुम्हाला, आणि 2-व्हीलरवर सर्रास लोक जात आहेत तर काही कारवाई होते आहे का? मॅडम, आपण बघू शकतो की 2-व्हीलरवर लोक काही अंशी दिसतात आहे तर काही सिंगलवर पण दिसतात आहे. आणि जिथे मास्कचा प्रश्न आहे की बरेच लोक मास्क घालून आहेत तर काही लोक मास्क घालून पण नाही आहेत. आणि आता आम्ही इथे जे उभं आहोत सोशल डिस्टन्सिंग मध्ये बऱ्याच दूरात लोक आमच्यापासून बरेच लांब आहेत, त्यामुळे आम्ही अँकरिंग करताना किंवा आम्ही ही रिपोर्टिंग करताना मास्क आमच्या जवळ असतात, पण आम्ही दूर असल्या कारणानं आवाज येत नसल्या कारणानं आम्ही तो मास्क काढून ठेवलेला आहे. आम्ही तेवढं ठेवलेला आहे, मात्र लोकांच्या संदर्भात सांगत झाल्यास काही लोकांनी अद्यापही मास्क घातलेले नाही आणि जे मास्क घालून नाही राहिलेले आहेत. आणि त्याकरता म्हणून इकडे कॉर्पोरेशनच्या गाड्या वारंवार त्यांना वायरलेसवरून सूचना देताना दिसतात आहे. आणि 2-व्हीलरवर नाही जायचं ज्या पद्धतीने सांगितलंय, मात्र लोक 2-चाकी वाहनांवरून डबल सीट जातात आहे, त्यामुळे कुठेतरी मनपा प्रशासनाने जे दिले आदेश आहे ते कुठेतरी त्याचं उल्लंघन करताना दिसते आहे. काही लोक सिंगल मध्ये दिसतात, पण बहुतांशी लोक डबल यांनी जातात, कारण लोकांना सवय झालेली आहे. आणि एक म्हटलेलं आहे की एक संस्कृत मध्ये म्हण पण आहे क्षितिजाजी की चिंतनीय विपदा माधामेव प्रतिक्रिया न कूपम खनन युक्त प्रत्यय वंदिना उरवे. प्रत्येक गोष्टीची चिंता ही करायलाच पाहिजे, नाहीतर घराला आग लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ. तसं कोरोना व्हायरस हा एक
इतका मोठा प्रादुर्भाव हा आलेला आहे त्याची चिंताही करायलाच पाहिजे आणि प्रत्येकाने सुरक्षित राहिलेलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे. हे जरी किती जरी असं असलं मात्र असं होताना नागपुरात सुद्धा तरी दिसत नाही आहे आणि व्यापार आणलेले आहेत. ग्राहकांनी गर्दी दिसते आहे, सोशल डिस्टन्सिंगचा अज्जा उडलेला दिसतोय. नक्कीच आपण ओव्हरऑल परिस्थिती शहरातली बघितलेली आहे. 2.5 महिन्यांनंतर अनलॉकचा तिसरा टप्पा जो आहे आज सोमवारपासून सुरू झालेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अद्यापही धार्मिक स्थळ हॉटेल्स रेस्टॉरंटला बंदी आहे, मॉल्स देखील उघडणार नाही आहेत, खासगी कार्यालय आणि सरकारी कार्यालय देखील 10% कर्मचाऱ्यांसोबत सुरू झालेली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जैसे थे ती स्थिती आहे, कारण ज्याप्रमाणे पेशंटची संख्या महाराष्ट्रामध्ये जी आहे वाढता आहे, नागपूर शहर देखील आधीच्या स्थितीतच चालू राहणार आहे. ऑड इव्हन पद्धतीने दुकानं उघडली जाणार आहेत, रेस्टॉरंट्स धार्मिक स्थळ आणि हॉटेल्स मॉल्सला पूर्णतः बंदी आहे. प्रशासनाद्वारे खबरदारी घेतली जात आहे, लोकांनी पण आपली स्वतः काळजी घ्यावी. आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो थुंकू नये किंवा मास्कचा वापर करावा आणि ज्या आदेश जे आपल्याला प्रशासनाकडनं दिले आहेत ते पाळले तर नक्कीच आपण लवकरच कोरोनावर मात करू आणि हे जे एवढं संकट आलेलं आहे त्यामधनं बाहेर पडू. तर तुर्तास वेळ झाली आहे इथे थांबण्याची, बघत रहा NBCN न्यूज. नमस्कार.